यवतमाळच्या दारव्हा मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ पावसाच्या पाण्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन धारकांना खड्ड्यांमधून मोठी कसरत करत वाट काढावी लागते. या ठिकाणी अनेक वेळा वाहनधारकांचा या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी झाले आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करत आज यवतमाळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खड्ड्यांमध्ये जिवंत मासे सोडून यवतमाळ नगर परिषद प्रशासनाचा कार्यकर्त्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला आहे. तिथे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे, नगर परिषद दिसत नाही. काही वर्षापूर्वी शासनाने VR काढला होता, त्याच्यामध्ये हायवेपासून 500 मीटरचे जे दुकानं आहेत, दारूचे दुकान आहे, ते बंद करण्याचा आदेश होता. त्यामुळे हा जो आधी हायवे होता हा PWDच्या अखत्यारीमध्ये होता, पण यवतमाळच्या स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दारूचे दुकान वाचवण्याकरिता हा जो हायवे आहे नगर परिषदकरिता मेंटेनन्ससाठी मागून घेतला, स्वतःहून उडून घेतला. पण ते घेतल्यानंतर दारूचे दुकान तर वाचले, पण लोकांचा जीव मात्र तर वाचायला कुठेही खाली नाही. त्यामुळे नगर परिषदचा निषेध म्हणून आज आम्ही या पाणी जे साचलेलं आहे तिथे आम्ही स्वतः मत्स्यपालन करत आहोत, तरी तिथे आज आम्ही मासे सोडलेले आणि नगर परिषद प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही निषेध करतो.